गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी 60,000 रुपयांची लाच घेणाऱ्या वैराग ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं. पोलीस नाईक महेश सतीश पवार वय 32 राहणार कवठाळी तालुका उत्तर सोलापूर नेमणूक वैराग पोलीस ठाणे असं अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांचे मेहुणे आणि इतर लोक यांच्याविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराचा मेहुणा आणि इतर लोक हे पोलीस कोठडीमध्ये आहेत. त्यांना पुढं पोलीस कोठडी न घेण्यासाठी आणि गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलीस नाईक महेश पवार यांनी तक्रारदाराकडे 60,000 रुपयांची मागणी केली. त्यामुळं तक्रारदारानं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी वैराग पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा लावून तक्रारदाराकडून 60,000 रुपयांची लाच घेताना पोलीस नाईक महेश पवार याला रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईबाबत अधिक माहिती उपाधीक्षक अजित कुमार जाधव यांनी दिली. त्यातील आरोपींची आणखीन पोलीस कस्टडी वाढवून न घेण्यासाठी तसेच सदर गुन्ह्याचे तपास कमी त्यांना मदत करण्यासाठी म्हणून 50,000 रुपये लाचेची मागणी केली होती. सदरबाबत काल दिनांक 9/7/2019 रोजी पोलीस इन्स्पेक्टर भोपळे साहेब तसेच पंच व इतर सापळा पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी पडताळणी केली होती. त्यावेळी त्यांनी 60,000 रुपये पाहिजे म्हणून सांगितलं. 50,000ची मागणी केली पण पुन्हा आणखी 60,000 रुपये पाहिजे म्हणून सांगितले. मग त्याप्रमाणे व सदरची रक्कम आज सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत घेऊन यायला सांगितली होती. त्याप्रमाणे आज रोजी आम्ही अँटी करप्शनचे पोलीस पथक अधिकारी पंच तसेच यातील तक्रारदार यांच्या सोबत वैराग पोलीस स्टेशन परिसरात गेलो. तिथे सापळा लावला आणि यातील आरोपी पोलीस नाईक महेश सतीश पवार यांनी 60,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारलेली आहे. त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेतलेले असून त्याच्याविरुद्ध वैराग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम. याबाबत वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपाधीक्षक अजित कुमार जाधव, महिला पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ जाधवर, पोलीस हवालदार चंद्रकांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धाराम देशमुख, जानराव श्याम सुरवसे यांनी बजावली.